रेल्वे मालधक्का ते बाळे अशा सिमेंट रस्त्यास मंजुरी मिळावी अशी मागणी हुंडेकरी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. सोलापूर हुंडेकरी असोसिएशनच्या वतीनं प्रशासनास निवेदन देण्यात आलं. सोलापूर मालधक्का ते बाळेपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर करावा अशा आशयाचं हे निवेदन होतं. मागील 15 वर्षापासून जम्बो साइडिंग मालधक्का कार्यरत आहे. ज्यावेळी शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी आमदार विजयकुमार देशमुख तसंच पोलीस आयुक्त यांच्या संयुक्त चर्चेनुसार 2012 पासून रेल्वे मालधक्का ते देगाव बाळे स्टेशन देशमुख वस्ती डेंटल कॉलेज मार्गे बाळे असा मार्ग मंजूर वाहतुकीस उपलब्ध करून देण्यात आलाय. मात्र आज मागील 2 ते 3 वर्षापासून हुंडेकरी असोसिएशन ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांची सदरचा रस्ता खूप खराब आणि रस्त्यावर खड्डे असल्यामुळं अपघात आणि टायर फुटणं तसंच ट्रकचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे सोलापूर मालधक्का ते बाळेपर्यंतचा सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर करावा अशी मागणी सोलापूर हुंडेकरी असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली. सोलापूर रेल्वे मालधक्क्याचा विषय मागील 5 ते 6 वर्षापासून आम्ही सारखं मागं लागतो. शहराला एकच रस्ता आम्हाला मालधक्क्यासाठी मंजूर करून दिलेला आहे 2012 तो म्हणजे देगाव केगाव बाळे डेंटल कॉलेज आणि देशमुख वस्ती मार्गे दिलेला आहे. पण तो रस्ता अतिशय खराब झालेला आहे. आमच्या सोलापूर हुंडेकरी असोसिएशन असेल ट्रान्सपोर्ट असोसिएशन असेल या सगळ्यांच्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संदर्भात आम्ही खासदारांनाही निवेदन दिलेलं आहे. आत्ता महापालिका आयुक्तांना देतो आहे आणि त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागालाही आम्ही हे पत्र देत आहे. आपले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख पालक यांच्या मतदारसंघात येत आहे त्यामुळे त्यांच्याकडेही आम्ही जाऊन भेट घेऊन त्यांनाही निवेदन देणार आहे. तर हा रस्ता आम्हाला लवकरात लवकर करून द्यावा जेणेकरून नॅशनल हायवेचे सगळेच रस्ते चालू झालेले आहेत त्या उद्देशाने रेल्वे मालधक्क्यावरचं जे कामकाज आहे सुरळीत चालण्यासाठी आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या गाड्यांना संरक्षण मिळण्यासाठी हा रस्ता त्वरित करून द्यावा अशी आमची सोलापूर हुंडेकरी असोसिएशन जगदीश मुनाळे असतील सिद्धेश्वर मुनाळे असतील शिवानंद कोणापुरे या सगळ्यांच्या असोसिएशनच्या सदस्यांच्या माध्यमातून आम्ही ही मागणी करतो आहे.